हाय गाइस, आज मी माझ्या माऊला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते आहे. आज तिला बरं नाही आहे. दीदी 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 माऊ, ए बिल्लू, शो ना. ही माझी माऊ. ए सोनू, फ्रेंड आहे, न्यू फ्रेंड. आय चावते चावते तू. मी माऊला घेऊन आली हॉस्पिटलमधून. नंतर मी मोकळी झाली, फ्री झाली. म्हणजे आता मी माझ्या छोट्याशा पार्लरमध्ये येऊन बसलेली आहे. इथे हॉस्पिटलमध्ये खूप काही भेटलं. माऊला नवीन फ्रेंड्स भेटले, मला नवीन फ्रेंड्स बघायला भेटले. एक छोटंसं, एक दीड महिन्याचा छोटंसं पप्पी होता, त्याला घेतलं मी थोडं. नंतर तिथे मी व्हिडिओमध्ये थोडंसं शेअर केलेलं आहे. एक स्ट्रीट डॉग आहे, स्ट्रीट डॉगला पण कोणीतरी ॲक्सिडेंट केला झालेला त्याचा, तर काही लोक तिथे त्याला घेऊन आले होते. तर त्यालाही थोडीशी मी माझ्यातर्फे जेवढी हेल्प होईल तेवढी मी हेल्प केलेली आहे. आणि माझ्या वाट्याला पण एक मैत्रिणीनं मी सांगते तुम्हाला एक, की माझ्या बाबतीत हे असं नेहमीच होतं की मी काहीतरी, आता मी कालच एक ब्राइडल करून आली, तर काहीतरी काम मला मिळतं पण माझे मिळालेले पैसे हे असे कुठेतरी जातात. पण त्यासाठी आहे की दैवयोगाने मला काही ना काहीतरी काम मिळतं, मी करते. आणि ते पैसे कुठेतरी चांगल्या कामासाठीच लागतात असंही म्हणायला हरकत नाही. आज माऊसाठी खर्च झाला, तो डॉग होता त्याला थोडी मी हेल्प केली. नाही असं नाही, मला एक रिक्वेस्ट आहे की मुक्या जनावरांना पण थोडी काळजी घ्या. तुम्ही ड्राईव्ह करतायत, चुकून तुमच्याकडून ॲक्सिडेंट झाला, तर तेव्हा नेहमीच चूक तुमची असते असं नाही आहे. चूक कधीकधी समोरच्याची पण असते, म्हणजे जे ॲनिमल तुमच्या गाडीच्या आडवा आले त्याचीही चूक असते, त्याला काही समजत नसतं, तो आलेला असतो. पण रिक्वेस्ट एवढीच आहे की तुमच्या गाडीने एखाद्या प्राण्याचा ॲक्सिडेंट झाला तर तुम्ही त्या प्राण्याला कृपया हॉस्पिटलपर्यंत पोचवा, एवढी एकच रिक्वेस्ट आहे माझी. आणि मीही अशी ॲनिमल्स रिस्क्यू करते पण प्रत्येक वेळेला मला ते शक्य होत नाही. कधी असतं की वेळ नसतो, कधी आमचे डॉक्टर अवेलेबल नसतात, कधी माझ्याकडे थोडा मनी प्रॉब्लेम असतो, असं काही ना काहीतरी अडचणी येतात. तसेही हेल्प करणारे भरपूर लोक लगेच उभे राहतात नाही असं नाही. पण तरी मला एक रिक्वेस्ट आहे की मुक्या जनावरांच्या सोबतची काळजी खरंच सगळ्यांनी घ्या, कारण त्यांना आपलं दुःख, आपल्या वेदना ह्या बोलता येत नाही. आपण मनुष्यांची, मनुष्य प्राण्यांची पण मदत करतो, प्रत्येकाला आपण मदत करतो. पण आपण बोलू शकतो, मला ह्याची गरज आहे, मला त्याची गरज आहे, पण हे लोक नाही सांगू शकत. तर त्यामुळे एवढी रिक्वेस्ट आहे जी की तुम्ही नक्की ऐकाल अशी मला खात्री आहे. आणि दुसरं एक सांगायचं म्हणजे की मी तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे जवळजवळ 10 ते 15 कला अशा आहेत की ज्या मी चांगल्या प्रकारे हस्तगत केलेत. प्रत्येक वेळेला कोणती ना कोणती कला ही उभारून माझ्या मदतीला येते किंवा मी त्याच्यातून काही ना काही इन्कम करत असते. तर त्यातलीच एक कला आहे माझी की मी छानपैकी गाणी म्हणते, मी सुगम संगीत शिकते, मी क्लासिकल शिकलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही छोटे मोठे प्रोग्रॅमही करतो. आणि सध्या मी आपण मनुष्यांची, मनुष्य प्राण्यांची पण मदत करतो, प्रत्येकाला आपण मदत करतो. पण आपण बोलू शकतो, मला ह्याची गरज आहे, मला त्याची गरज आहे, पण हे लोक नाही सांगू शकत. तर त्यामुळे एवढी रिक्वेस्ट आहे जी की तुम्ही नक्की ऐकाल अशी मला खात्री आहे. आणि दुसरं एक सांगायचं म्हणजे की मी तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे जवळजवळ 10 ते 15 कला अशा आहेत की ज्या मी चांगल्या प्रकारे हस्तगत केलेत. प्रत्येक वेळेला कोणती ना कोणती कला ही उभारून माझ्या मदतीला येते किंवा मी त्याच्यातून काही ना काही इन्कम करत असते. तर त्यातलीच एक कला आहे माझी की मी छानपैकी गाणी म्हणते, मी सुगम संगीत शिकते, मी क्लासिकल शिकलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही छोटे मोठे प्रोग्रॅमही करतो. आणि सध्या मी पनवेलला शिफ्ट झालेली आहे, खांदा कॉलनीमध्ये. तर पनवेलला कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये सप्तसूर संगीत अकादमी चालते. त्याचे सर्वे सर्व आहेत राहुल सोनावणे सर. तर लॉकडाऊनच्या नंतर आम्ही ऑनलाईन क्लास चालू केलेत. आणि ऑनलाईन क्लासमध्ये आपण घरी बसून किंवा तुमच्या ऑफिसमध्ये बसून इतर कुठे, तर तुम्ही ऑनलाईन क्लास हे आमचे जॉईन करू शकता. आम्ही गुगल मीटवरती हे क्लासेस आम्ही लावलेले असतात, आठवड्यातून 2 वेळा क्लास असतात हे. मी कधी तुम्हाला हवे असेल तर लिंक ही देईन नक्कीच. आणि संगीत ही कला एक
खूप चांगली कला आहे ज्याने काय प्रत्येक वेळेला इन्कमच केली पाहिजे असं नाही. आपण अनेक आजारातून उठतो, आपण नेहमी चिरतरुण राहतो संगीताच्या माध्यमातून. आणि आता मला खूप खात्री आहे की सोनावने सर आमचे रिटायर झालेले आहेत आणि त्या या कलेमध्ये किंवा संगीताच्या या विश्वात त्या आम्हाला अजून पुढे घेऊन जातील ही मला मोठी अशी खात्री आहे त्यांच्याकडून किंवा एक विश्वास आहे ते नक्कीच करतील हे. आणि ऑनलाईन क्लासमुळे तर आम्ही अक्षरशः महाराष्ट्रच नाही तर भारत आणि पूर्ण भारतभर आम्ही अक्षरशः म्हणजे आता म्हणजे प्रसिद्धीला आलो आहे. तिकडचेही लोक आम्हाला खूप ओळखतात, आमची चौकशी करतात, आमच्यामध्ये मैत्रीचं एक जिवलग असं नातं बनलेलं आहे. तर हे सगळं जे घडलं आहे ते संगीताच्या माध्यमातून घडले आणि आम्ही इथे ऑफलाईन क्लासमध्ये जे आम्ही भेटतो ते जवळजवळ ऑनलाईन क्लासमुळे शक्य झालेलं आहे. मग ते जवळपास जे राहतात ते आम्ही एकत्र भेटतो, आम्ही एकमेकांचे वाढदिवस साजरे करतो, एकमेकांच्या आनंदाच्या गोष्टी शेअर करतो. तर इतके म्हणजे फ्रेंड्स आम्हाला भेटलेत, मित्र मैत्रिणी आमच्या सगळ्या एकत्र येऊन आम्ही खूप एन्जॉय करतो. गप्पा गोष्टी गाणी आमची खूप चालतात आणि एक आयुष्याला वेगळं वळण लागल्यासारखं संगीताच्या माध्यमातून खरं तर झालेलं आहे. तर जिथे कुठे असाल तुम्ही संगीतामधून मजा घ्या, आनंदित रहा, सुखी रहा, निरोगी रहा. नमस्ते.